दिनांक 12 डिसेंबर रोजी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा माननीय राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार सम्यक बुद्धविहार वेंकायपुरा येथे बैठक घेण्यात आली आणि जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष दिनेश हनुमते उपस्थित होते. त्यांनी सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र छापाणे, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल पाटील, मनोज बागळेसह कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राव आठवले, भीमराव मोहोड, बाबा राव राऊत, अरविंद भरडे, डॉक्टर विजय बसवनाथे, जिल्हा सचिव व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आयु निळताई भालेकर, जिल्हा संस्कार प्रमुख प्रेमिला खडारे व अंजनगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष प्रेमिकला ननावरे व धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष आयु सुधीर मोहोड व चंद्रपाल रंगारी, रमेश कुसळे, आयु खेमराज तुपसुंदरे या सर्वांची निवड करण्यात आली. कार्यक्रम सम्यक बुद्धविहार येथे घेण्यात आला होता. राज्य कार्याध्यक्ष दिनेश हनुमते नवनिर्वाचित निवडीबाबत सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र वाटाणे यांनी केले तर मनोगत राजेश वानखडे व नीला भालेकर यांनी व्यक्त केले. या संस्थेचं धम्मकार्य चालू आहे. आज अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याची या जिल्ह्याची जिल्हा कमिटी याची निवड झाली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हाध्यक्षपदी आयुष्मान राजेंद्र छापाणे सर यांची या बैठकीत निवड झाली आहे. त्यांना या धर्मकार्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचं कार्य जिल्हाभर करण्यासाठी मंगलकामना त्यासोबत संपूर्ण जिल्हा कमिटीची निवड या ठिकाणी आपण जाहीर केली आहे. जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून गोपाल पाटील यांची निवड झालेली आहे. जिल्ह्याचे महिला विभाग प्रमुख म्हणून नीलाताई भालेकर यांची निवड झालेली आहे. संपूर्णच पदाधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन. सर्वांना पुढील कामासाठी मंगल कामना व्यक्त करतो. जय भीम नमो बुद्धाय. सर्वांना विनंती करतो. आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे मला महिला प्रमुखची जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण बाबासाहेबाचं स्वप्न होतं की हा भारत बौद्धमय झाला पाहिजे आणि या देशाची एक विशिष्ट बौद्ध म्हणून अशी ओळख असली पाहिजे. तर ते आजपर्यंत झालेलं नाही आहे. तर ते काम पूर्ण करण्यासाठी माझ्यामध्ये जेवढी शक्ती असेल किंवा जेवढा मला वेळ मिळेल तेवढ्या वेळ मी संघटन मजबूत करण्यासाठी काम करेन. ही प्रत्येक गावागावापर्यंत कशी जाईल, प्रत्येक घराघरापर्यंत कशी जाईल, त्यासाठी मी राजेंद्र छापाणे जिल्हाध्यक्ष या नात्याने या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि तागडे ठवरे, गुरुजी परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी गठित कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र TV 24 करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती.